नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयावरचे 20 प्रश्न जीकेचे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणते समुद्र आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे भारताच्या पश्चिम दिशेला असणारा जो समुद्र आहे तो अरबी समुद्र आहे, त्यामुळे याचं उत्तर असणं आहे ते अरबी समुद्र. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे दुसरा, तो म्हणजे भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणते खाडे आहे. तर आपल्याला माहीत आहे भारताच्या पूर्वेला म्हणजेच भारताच्या दक्षिण पूर्व दिशेलाही बंगालचा उपसागर आहे, त्यालाच आपण बंगालची खाडी असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे. तर आपल्याला माहीतच आहे भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे ते हिंदी महासागर असणार आहे. त्याच्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पूर्वांचलची पहाडी भारताच्या कोणत्या देशापासून वेगळी करते. तर पूर्वांचलची जी खाडी आहे ती भारताला म्यानमार या देशापासून वेगळी करते, कारण पूर्वांचल हा भारताच्या पूर्वेकडचा प्रदेश आहे. तर याच्यामध्ये उत्तर असणार आहे म्यानमार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अंजीर पिकाचा उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये कोठे घेतले जाते. तर आपल्याला माहितच आहे भारतामधील महाराष्ट्रातील राजेवाडी या ठिकाणी जे अंजिराचं उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे ते अंजीर असणार आहे, राजेवाडी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन हे बिहार राज्यामध्ये होते. तर बिहार राज्यामध्ये बॉक्साईट आणि दगडी कोळसा याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर हे एकूण उत्पादनापैकी 33% हे फक्त आणि फक्त बिहार या राज्यामध्ये होतं. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणती नदी कपिल जलधारा प्रताप निर्माण करते. तर याच्यामध्ये जी नर्मदा नदी आहे ती हा जलधारा निर्माण करते. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे वैनगंगा आणि पैनगंगा कोणत्या नद्यांच्या सहाय्यक नद्या आहेत. तर या गोदावरीच्या सहाय्यक नद्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो कोणती नदीला ओडिशाचा श्वक असे म्हटले जातं. जसं की आपल्याला माहीत आहे बिहारचा आश्रू नदी जी आहे ती कोशी आहे, त्याचप्रमाणे ओडिशाचा जो श्वक नदी आहे किंवा ओडिशाची आश्रू नदी आहे ती ब्राह्मणी आहे याला म्हणतात. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इंडो ब्रह्मा हे काय आहे. तर इंडो ब्रह्मा हे एक पौराणिक नदीचं नाव आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो कोणत्या नदीवर सर्वात लांब सडक पूल आहे. तर याच्यामध्ये बिहारमध्ये गंगा नदीवर सर्वात मोठा आणि लांब असा सडक पूल आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणती नदी विश्वातली सर्वात मोठा द्वीप माजुली बनवते. म्हणजे आता द्वीप म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा अशी एक नदी आलेली असेल आणि ही एक दुसरी नदी आलेली असेल आणि या ठिकाणी खडक मोठा असेल डोंगरासारखा. तर या ठिकाणी काय होतं, ही जी नदी आलेली आहे ती या ठिकाणी जाते आणि दुसरी नदी आहे ती अशी जाऊन पुन्हा मिळते. म्हणजे काय, तर या ज्या दोन नद्या आलेल्या असतात त्या दोन नद्या ह्या एखाद्या खडकाच्या कडेने वेढा घालून पुन्हा त्या प्रवाहित होतात एकत्र. म्हणजे एकत्र येतात, वेढा घालतात खडकाला आणि पुन्हा एकत्र प्रवाहित होतात आणि मध्ये जे आहे ते बेट निर्माण होतं. असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, दुआबा असं म्हणतात. तर याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा या नदीवर सर्वात मोठा भारतातील दुआब किंवा जगातील दुआब आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग भारताच्या कोणत्या राज्यातून वाहतो. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे सर्वात जास्त नर्मदा नदीचा जो भाग आहे तो मध्य प्रदेश या राज्यातून वाहतो. त्याच्यानंतर कावेरी नदी कोठे जाऊन मिळते. तर कावेरी नदी ही पूर्व दिशेने वाहणारी नदी असल्यामुळे ही साहजिकच बंगालच्या सागराला मिळते किंवा बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे 15वा, तो म्हणजे कोणती नदी आपला मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये जी कोशी नदी आहे ती सतत आपला मार्ग बदलत राहते, कारण या ठिकाणी उत्तर भारतामध्ये जी गाळाचे मैदान आहे त्याच्यामध्ये या कोसी नदीला पूर आल्यानंतर ही कोसी नदी ही गाळाच्या मैदानातून प्रवेश करते आणि पाण्याचा जो प्रेशर असतो त्या पाण्याच्या प्रेशरमुळे होतं काय, तर ही जी दिशा आहे ती सारखं काय करते, कोसी नदी बदलत राहते, त्यामुळे याचं उत्तर कोशी असणार आहे. तर त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताची पवित्र नदी कोणती. तर आपण माहिती आहे आपल्याला की भारताची जी पवित्र नदी आहे ती गंगा ही आहे. त्याच्यानंतर बघा पुढे प्रश्न असा आहे की चहा हा झाडाच्या कोवळ्या पानापासून बनवला जातो. चीनी लोक जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात आणि इंग्रजांनी 1829 ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहे.
आता याच्यामध्ये विधाने दिलेली आहेत, ती विधाने सत्य आहेत का ते पडताळून पाहायचं आहे. तर याच्यामध्ये पहिला काय, मोठ्या पानांची चिनी चहा. तर याच्यामध्ये चुकीचं आहे, कारण चहा हा बनवताना लहान पानापासून कोवळ्या पानापासून बनवला जातो, आणि लहान पानाचा आसाम चहा. तर याच्यामध्ये आसाममध्ये पण अतिशय लहान पानापासून चहा बनवला जातो, त्यामुळे ही दोन्ही विधाने ही चुकीची आहेत, म्हणजेच काय बरोबर नाहीत. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुढील दोन विधानांचा विचार करा. आता याच्यामध्ये पहिलं जे विधान आहे ते उष्ण कटिबंधीय सदाहरित वने एका विशिष्ट जातीच्या विखरलेली झाडे असतात, याच्यामध्ये सिसो हे त्याचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे उदाहरण बरोबर आहे. तर पुढचा जो विधान आहे ते म्हणजे उष्ण कटिबंधीय सदापर्णी वने झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जलद जलद उदाहरणात आहेत. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ साग आहे, तर हे पण उदाहरण बरोबर आहे, त्यामुळे दोन्ही विधाने कसे आहेत तर बरोबर असणार आहेत. तर याच्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते. तर आपल्याला माहीतच आहे की निलगिरी ही जी टेकडी आहे ती पूर्व घाट आणि पश्चिम घाट या दोन्ही घाटांना जोडते. त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न असा आहे की मानवी शरीरामध्ये पाराच्या संचयनामुळे टिंबटिंब हा आजार होतो. तर बघा, मानवी शरीरामध्ये पाऱ्याचं प्रमाण जर जास्त झालं तर या ठिकाणी मिनीमाटा हा आजार होतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न भूगोल या विषयाचे पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.